Friends, let us start with the problems on single shoe brake. So first problem, a single block brake has a brake drum diameter of 1 meter and an angle of embrace is and an angle of embrace is 30 degrees. It takes 300 Newton meter torque. It takes 300 Newton meter torque at 320 rpm. At 320 rpm, the coefficient of friction is 0.35. The coefficient of friction is 0.35. Determine the required force P to be applied when the rotation of drum is one clockwise, second anticlockwise. आता डायग्राम दिली क्वेश्चन मध्ये, तर गिवन काय काय दिले बघू. गिवन काय दिले आपल्याला, एक डायमीटर ऑफ ब्रेक ड्रम, डायमीटर ऑफ ब्रेक ड्रम 1 मीटर, रेडियस इक्वल टू 0.5 मीटर, रेडियस इज इक्वल टू 0.5 मीटर, angle of contact, angle of embrace 30 degree, that is 2 theta is equal to 30 degree, so theta is equal to 15 degree. Then braking torque TB is equal to 300 Newton meter, braking torque TB is equal to 300 Newton meter, then RPM 320 rpm, then is equal to 320 rpm, then coefficient of friction is equal to 0.35, coefficient of friction is equal to 0.35, and figure is, diagram is given in the question. Diagram is like this. So this is P, which we have to find out. P आपल्याला find करायचे आहे. नंतर काय दिले, सो पी आपल्याला फाइंड करायचे. डायग्राम मध्ये काय दिले बघा, दिस फलक्रम ओ, दिस इज लाइन एक्सिस ऑफ फलक्रम. नाउ पहिली केस मी क्लॉकवाइज घेतो, क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये काय असणार, एफ टी, दिस इज रेडियस ऑफ फलक्रम. This distance is 30 mm. This distance is 30 mm, and this is FT. This is FT. This is P. So, अशी डायग्राम आपल्याला, अशी फिगर क्वेश्चन मध्ये दिली. तो फाइंड काय करायचे, टू फाइंड P आपल्याला फाइंड करायचे. फॉर्म्युला वगैरे काय आहे, मोमेंट फक्त आपल्याला, O पॉइंटचा मोमेंट इज इक्वल टू झिरो. सो सोल्यूशन क्लॉकवाइज साठी पी किती देतोय ते बघू. सो टेक मोमेंट एट ओ इज इक्वल टू झिरो, टेक मोमेंट एट पॉइंट ओ इज इक्वल टू झिरो. सो ए ला मोमेंट घ्यायचे, सो आर एम काय होणार, अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन, आर एम इंटू 0.2 मीटर मध्ये सगळे 0.2 0.6 0.03 मीटर. सो मायनस आर एम इंटू 0.2 minus RM into 0.2, then minus FT into distance is 0.03 plus P into L is 0.8 is equal to 0. पण आपल्याला RM माहित नाही, FT इज इक्वल टू काय असते, आर एन, पण त्यात आर एन सुद्धा आपल्याला माहिती,
आरएनआर का रहता है, तो आरएन का सम का नंबर एक इनटू आउट है, पीबी इक्वल टू एस एफटी इनटू एफटी इनटू आर, तो ब्रेक इनटू आउट है 300, एफटी का स्क्रीन इनटू आर इनटू आर, तो 300 इक्वल टू जो भी नंबर पॉइंट है भाई इनटू आर है तारे चैप्टर आर है जो पॉइंट है, सो आर है जो पॉइंट है 300 डिवाइडेड बाय 0.35 into 0.5, Rn is equal to Rn becomes, so Rn it is 1714.2857 Rn Rn is minus 1714.2857 into 0.2 minus new 0.35 into 1714.57 into 0.03, so now I can do it plus p into 0.8 equal to 0, so I will tell p by p into 0.8 is equal to a second minus a second plus a second plus a second value equal to it, so p into 0.8 is equal to h value to take 360.85711, so p is equal to 360.85711 divided by 0.8, so p becomes p is equal to 451.0714 newton, that much effort is required to apply on brake. तो क्या वड़ा ये प्रोडक्ट ले लग, तो ये क्या सेट करने क्लॉक वाइज सेट, और एंटी क्लॉक वाइज सेट लो, सेकंड और एंटी क्लॉक वाइज, और एंटी क्लॉक वाइज रोटेशन ऑफ ग्राम, और एंटी क्लॉक वाइज रोटेशन ऑफ ग्राम, अब एंटी क्लॉक वाइज मी क्या चलता है ग्राम में पत्ते डायरेक्शन चेंज करता है एंटी क्लॉक, क्या मतलब ये पीछे डायरेक्शन का चेंज जब क्या सेट है अभी इकड़े का इसमें या हाँ F R, so F T तो पैर डायरेक्शन में जा, तो टेक इन मोमेंट है और इक्वल टू जीरो, मोमेंट ऑफ मोमेंट है फुल क्रेडिट इक्वल टू जीरो, माइनस आर एन इनटू 0.2, माइनस आर एन इनटू 0.2, अतः F T का भी क्लॉक को ऐसा प्लस प्लस F T में न्यू आर एन इनटू 0.03 प्लस E is equal to 0.2857 into 0.2 plus 0.2857 into 1714.2857 into 0.03 plus E into 0.8 is equal to 0. So इतर जसं आपण व्हॅल्यू काढली आणि पलीकडे तसं तिथं बघ कॅल्स मध्ये काय काय व्हॅल्यू ती पलीकडच्या साईडला घे, सो ती व्हॅल्यू किती येते 0.8 आणि अँटी क्लॉक वाइज केस साठी एफर्ट आपल्याला कमी लागणार आहे P is equal to 406.0714 newton. Take second problem. A simple block brake as shown in figure. The diameter of drum is 250 mm. And angle of contact is 45 degrees. If operating force of 700 newton
If operating force of 700 Newton is applied at the end of lever, and coefficient of friction between drum and lining is 0.35. Determine the torque transmitted by block brake. So diagram आपल्याला question मध्ये दिलेले given बघा काय आहे. So given काय काय दिले, simple block brake of diameter 250 mm, the radius काय आहे 125 mm, 0.125 meter, angle of contact 2 theta is equal to 45 degrees, theta is equal to 22.5 degrees. Then नंतर काय दिले, P effort required 700 newton, then mu 0.35, coefficient of friction 0.35, आणि फाइंड काय करायचे, टू फाइंड ब्रेकिंग टॉर्क, फाइंड करायचे. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, ब्रेकिंग टॉर्क साठी फॉर्म्युला काय, टी बी इज इक्वल टू ब्रेकिंग टॉर्क चा फॉर्म्युला, टी बी इज इक्वल टू एफटी इंटू आर. सो टी बी इज इक्वल टू एफटी म्हणजे म्यू इंटू आर एन इंटू आर. म्हणजे आपल्याला काढायचे काय, म्यू तर दिले, रेडियस पण माहित आहे, फक्त आर एन काढायचं. आर एन कुठून काढणार, आर एन कुठून काढायचे, तर मोमेंट घ्यायला लागेल. डायग्राम मध्ये बघूया, तर आपल्याला क्लॉक वाईज रोटेशन दिले, तर त्यासाठी क्लॉक वाईज रोटेशन साठी आपल्याला मोमेंट घ्यायचे आणि आर एन काढायचे. डायग्राम दिले, मी डायरेक्ट सोल्युशन मध्ये डायग्राम काढतो. डायग्राम अशी दिली, this is the brake drum, the P is like 700 newton, fulcrum, clockwise rotation, so we have two directions to cast iron, the distance दिले 0.5 मीटर, डिस्टन्स 0.2 मीटर, डिस्टन्स 0.25 मीटर, 0.25 मीटर. आता अँगल आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 2 थीटा, दिस इज आर एन. आरएन दिले, रेडियस ऑफ ड्रम दिलेली आहे, रेडियस ऑफ ड्रम. सो मोमेंट एट पॉइंट ओ फक्त आपल्याला, मोमेंट एट पॉइंट ओ इज इक्वल टू 0. एफ टी काय असणार आहे, क्लॉक वाईज प्लस एफ टी इंटू 0.5 मायनस आर एन इंटू 0.2 प्लस एफ पी इंटू 700 इंटू हे टोटल होणार 0.45 0.0 0.5 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
So array negative rate of depth 0.025 array, 0.025 array is equal to 8315. So array is equal to 315 divided by 0.025. Array is equal to 12600 newton. So breaking down the PD equal to
mu rn into r. The mu zero magnitude will rn 12600 into r 0.4. The TB is equal to 551.2 final answer of breaking top. Third problem. A simple block break is shown in figure. A simple block break is shown in figure. The diameter of break drum is 30 mm. The diameter of break drum is 30 centimeter. The diameter of break drum is 30 centimeter. And angle of contact is 45 degree. Angle of contact is 45 degree. An effort of 600 newton is applied at the end of lever. An effort of 600 newton is applied at the end of lever. Determine the torque transmitted. Determine the torque transmitted if fulcrum is at O for clockwise rotation of drum. For clockwise rotation of drum, take mu is equal to 0.4. Take mu is equal to 0.4. The diagram is given in the question. Diagram is given in the question and line of action of tangential force Ft is on the axis of fulcrum. As aplyala condition dil ani clockwise rotation sathi aplyala Tb kadaycha breaking torque. So given kay kay value given given kay dile diameter of drum, diameter of break drum 30 cm. So let us see na 15 cm, 0.15 meter radius. Then angle of contact physically is equal to 45 degree. Theta is equal to 22.5 degree. Then effort P is equal to 600 newton, mu is equal to 0.4, and clockwise rotation angle. Find the area to find breaking torque TB. Formula from class 9, breaking torque formula. Formula for breaking torque TB is equal to mu into rn into r. Take a formula. Formula mu into rn into r. That's the mu delay r delay. But rn is rn sufficient. But rn is rn. That's a diagram of TB. Solution. Solution for the direct diagram of the question only. So diagram is ready. Breakdown of radius R. What was the location thing in there? And what's the direction it has now? Let's see. This is the UR. And the UR. P. And the number of the x is where it is 4 point. Ata hey distance aplyala hey distance dile block cha ek inch paryant distance dile 0.3 meter ani titun pudcha distance titun pudcha distance dile 0.5 meter titun pudcha 0.5 meter. I show block. You guys know reaction arrangement 2 theta. 2 theta. म्हणजे half angle काय असणार theta. Half angle काय असणार theta. Total angle 2 theta. Half angle theta असणार बरोबर आपल्याला 18 angle. So ये काय असणार आहे हायपोटेन्यूस. नंतर ये काय असणार आहे रेडियस. आपल्याला डिस्टन्स दिले या ब्लॉकच्या एंड पर्यंत डिस्टन्स दिले आणि आपल्याला आर एन साठी डिस्टन्स काय लागतो मोमेंट घेताना आर एन या ब्लॉकच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स लागतो. हे डिस्टन्स आपल्याला लागतं तर त्यासाठी आपल्याला हे डिस्टन्स काढायला लागतं. एवढं डिस्टन्स आपल्याला
ए म्हणून त्याला मी ए नाव देतो, ते ए डिस्टन्स आपल्याला काढायचं, तर ते ए कसं काढायचं म्हणजे आपल्याला ए एवढं काढायचं, हे किती आहे हे आपल्याला काढायचं, हे आपल्याला काढायचं, हे डिस्टन्स किती, हा अँगल थीटा माहिती आपल्याला. आता मी सेपरेट करतो ट्रेंगल, हा थीटा अँगल माहित आहे, ही काय असणार रेडियस ऑफ ड्रम, रेडियस ऑफ ड्रम हे डिस्टन्स आपण ए म्हणले ए, आणि हायपोटेन्यूस हा अँगल थीटा आहे, आर माहित आहे आपल्याला, थीटा पण माहित आहे 22.5 डिग्री, 22.5 डिग्री. समोर अपोजिट साइड माहित आहे, ऍडजेसंट साइड माहित आहे, म्हणजे कुठला रेशो घ्यायला लागेल, टॅन थीटा इज इक्वल टू, टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजेसंट साइड. सो आर आपल्याला काढायचे काय, ए, सो ए इज इक्वल टू काय आर टॅन थीटा, सो ए इज इक्वल टू आर माहित आहे 0.15 × 10 × 22.5, सो ए इज इक्वल टू 0.06213 मीटर, आणि हे काय राहणार आहे टोटल किती येणार आहे 0.84 मीटर. आपल्याला फक्त ए पाहिजे होतं, हे डिस्टन्स आपल्याला काय मिळालं 0.36213 मीटर. आपण आता मोमेंट घेऊ शकतो, आणि मोमेंट म्हणून आपल्याला काय आरएम काढायचं, सो मोमेंट एट ए इज इक्वल टू, मोमेंट एट ओ पॉइंट इज इक्वल टू 0, एम ओ इज इक्वल टू 0, एफ टी, एफ टी मोमेंट एट पॉइंट ओ इज इक्वल टू 0. मोमेंट आपल्याला घ्यायचे आहे, एफ टीची मोमेंट काय असणार आहे 0 मायनस आर एम इंटू, मायनस आर एम इंटू डिस्टन्स काय होणार होता 0.36213 प्लस पी इंटू 0.84 = 0. आर एन आपल्याला काढायचं आहे, आर एन इकडे निघतो 600 N, आर एन इक्वल टू 83.5059 N·m. नेक्स्ट प्रॉब्लेम, ए शू ब्रेक एज शोन इन फिगर, ए शू ब्रेक एज शोन इन फिगर हॅज इट्स ब्रेक ड्रम 40 cm इन डायमीटर, हॅज इट्स ब्रेक ड्रम 40 cm इन डायमीटर, ए ब्रेकिंग फोर्स ऑफ 800 N इज अप्लाइड, ए ब्रेकिंग फोर्स ऑफ 800 N इज अप्लाइड ऑन अ लिव्हर, ऑन अ लिव्हर ऍट अ डिस्टन्स ऑफ 60 cm, ऍट अ डिस्टन्स ऑफ 60 cm फ्रॉम फुलक्रम, फ्रॉम फुलक्रम द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन, द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द कॉन्टॅक्ट सर्फेसिस, द कॉन्टॅक्ट सर्फेसिस 0.32, हँड ब्रेकिंग टॉर्क, हँड ब्रेकिंग टॉर्क
when drum rotates one clockwise and second anti clockwise. So figure aplyala question madhe dile given kay dile bada given kay dile bada. So diameter dile drum ka diameter 40 cm radius 0.2 meter radius is equal to 0.2 meter. Then P the line 800 newton, P effort 800 newton, then azun kai dile mu coefficient of friction 0.32 ani figure dile diagram kashi dile ba. This is brake drum, this is shower block, this is lever. डायग्राम अशी दिली फलक्रम 6 सेंटीमीटर खाली फलक्रम 6 सेंटीमीटर खाली. सो मी पहिल्यांदा क्लॉक वाईज केस घेतो, क्लॉक वाईजची केस घेतो या साईडला. दिस इज रिएक्शन आणि this distance is 6 cm. This distance is RN पर्यंत distance दिले 24 cm आणि total distance आहे 60 cm. Total distance is 60 cm. That is 0.6 meter. आणि हे किती आहे 0.24 meter, 0.06 meter. FT आपल्याला काय करायचे ब्रेकिंग टॉर्क दोन केसला करायचे. ब्रेकिंग टॉर्क पीबी इज इक्वल टू पहिल्या केस साठी क्लॉक वाईज साठी पीबी क्लॉक वाईज काढायचे क्लॉक वाईज साठी आणि पीबी और अँटी क्लॉक वाईज साठी अँटी क्लॉक दोन केस साठी करायचे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला टीबी चा फॉर्म्युला काय आहे, टीबी इज इक्वल टू म्यू इनटू आर एन इनटू रेडियस आर. त्यातलं म्यू माहित आहे, आर माहित, फक्त आर एनचा प्रश्न म्हणजे फक्त आर एन काढायचं. त्यासाठी काय घ्यायचं, त्यासाठी काय घ्यायचं घ्यायला लागेल मोमेंट ऍट पॉइंट फुलक्रम इज इक्वल टू झिरो. मोमेंट ऍट पॉइंट ओ इज इक्वल टू झिरो. सोल्युशन बघा, सोल्युशन पहिल्यांदा क्लॉक वाईज केस घेऊ, क्लॉक वाईज रोटेशन ऑफ ड्रम. मोमेंट एंड पॉइंट ओ इज इक्वल टू मोमेंट एंड पॉइंट ओ इज इक्वल टू झिरो. सो एफ टी काय होता, प्लस एफ टी इंटू 0.06 मायनस आर एन इंटू आर एन इंटू डिस्टन्स 0.22 प्लस पी पी कितीला 800 डिस्टन्स 0.6 इक्वल टू. सो हे काय असणार, म्यू इनटू आर एन, म्यू ते 0.32 इंटू आर एन इंटू 0.06 मायनस आर एन इंटू 0.24 प्लस 800 इंटू 0.6. सो 0.232 इंटू 0.06 मायनस 0.24 हे केलं किती राहते, 0.220 आर एन is equal to 800 minus 0.220 RN rakhte is equal to ke he ikade is equal to kela he minus hoy ikade minus minus to don ikade plus hai RN is equal to 800 0.6 divided by 0.220 RN is equal to RN value hote 2173.91. So breaking torque TB is equal to mu into RN into R. So mu is 0.32 RN 2173.91 into R 0.2. So breaking torque TB is equal to
TV is equal to 139.13 Newton. This is the breaking torque for clockwise rotation of drum. Now second case, anti-clockwise rotation of anti-clockwise rotation of brake. So take मी फक्त या डायग्राम मध्ये चेंज करतो. इकडे एफ होत अँटी क्लॉकवाईज या साईडला एफ, अँटी क्लॉकवाईज रोटेशन या साईडला एफ. आता टेकिंग मोमेंट आहे ओ इक्वल टू झिरो. सो ए पॉइंटला मोमेंट घेतलं तर हे काय झालं अँटी क्लॉकवाईज, पण अँटी क्लॉक क्लॉक. सो अँटी क्लॉकवाईज मोमेंट मायनस एफ टी इंटू 0.06 मायनस आर ए इंटू 0.24 1851.85 newton. Breaking torque TB is equal to mu into R n into R. And then mu by 0.32 into R n 1851.85 into R 0.1. So TB is equal to TB value देते 118.5185 newton meter. Clockwise rotation साठी ब्रेकिंग टॉर्क आपल्याला 139.13 newton meter. Anti-clockwise rotation साठी 118.5185 newton meter.